जरा लवकर करा। वाह छान दिसतंय, आणि हे पण लावयात। वाह 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 वाह। हो कर बहन भाई, एवढी समजी तयारी कशा पाई? आम्हाला समजत नाही इथे कशा पाई बोलवलं सर। अहो असं काय करताय भाऊजी, आजचा दिवस कसे काय विसरलात तुम्ही? लावण्याचा वाढदिवस आहे, हे कुलत्या एका लेकीचा वाढदिवस आहे, आणि सकाळनं भेटायला गेल्या कुणाकडे बी नजर वर करून पाहिलं नाही बिचारीनं। बरोबर एक महिना झाला पुरीनं खोलीच्या बाहेर पाऊल भी काय टाकलं। हे समजा त्या ओटा डोळ्यामुळे झालं, त्यांनी सिकत केली आपल्या लावण्याची। अरे आम्ही म्हणतो त्या मुर्त्याची मुंडी छाडून आणतो लावण्याच्या पायाशी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून, मग तरी तिचा जीव थंड होईल। हो भैयाराव, तुमची बहीण आहे म्हणून काय खरंच रेम्या डोक्याची नाहीये ती? तिने तर खरंच मनापासून प्रेम केलं त्या वॉटर डोक्यावर, आणि तुम्ही जर का असं केलं ना तर ती खरंच अजून भीतलेलो। संग्राम भाऊजी, आधी आपण ह्या गोष्टीची चर्चा थांबवायला हवी आणि लावण्याला या दुःखातनं बाहेर काढूया, आणि आपण सगळ्यांनी नव्या उमेदीने उभं राहायला हवं, म्हणूनच तर ही सगळी तयारी केली आहे। तिचा वाढदिवस छान साजरा करूया, सरलेला एक महिना तिच्या आयुष्यात कधी आलाच नव्हता एवढा आनंद तिला देऊया। खरंय तुमचं म्हणणं सुनबाई, महिनाभर एवढे सारे प्रयत्न केले, आज हे मी करून बघूया। वय वय राणी चल आपण औक्षणाची तयारी करूया, चल चल। आम्ही ते बर्थडे केकची सोय करतो, आम्ही लावण्याकडे बघतो। लागा कामाला समजी जाणं, समजी जाणं कामाला लागा। हॅलो, हॅपी बर्थडे। जय हॅलो लावण्या, प्लीज प्लीज फोन ठेवू नकोस, प्लीज माझं बोलणं ऐकून घे जरा सर। मी तुझी शपथ घेऊन सांगतो लावण्या, मी फक्त आई बाबांच्या 8% तर लग्न केलं का सुमनशी, मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं लावण्या, खरं सांगतो मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये। हॅलो लावण्या, अगं लावण्या, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता। लावण्या हॅपी बर्थडे। लावण्या पास की आता, अग किती दिवस ह्या जाळ्यात अडकून राहणार आहेस? अग खुळे स्वतःवर किती राग करून घेणार आहेस? प्लीज दाद्या, मला समजवण्याचा प्रयत्न करतोय, मला नाही बोलायचंय कुणाशी, जाय तू। काय कमी केली होती का डुचके? किती गोड आहेस तू, किती निरागस निष्पाप,
सायकल चालवायला शिकत होते, आमचं बोट धरून वाढली. आज आम्हालाच फरक व्हायची भाषा करते. डुचके, अगं तुझ्या गुडघ्याला लागलं होतं तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता, आमच्या लय राग आला होता, आमच्या पुरीला कच काय लागलं. सम्राटराव संग्रामराव जन्माला आले ना तेवढा आनंद झाला नव्हता. तू झाली तेव्हा झाला, गाव भर नाचलो. काय कमी केलं तुझ्यासाठी? हे बघ डुचके, तू जगात काही भी कर, कशी भी वाघ, आपल्या बापाला अंतर देऊ नको. आमचं लई प्रेम आहे तुझ्यावर. काय केलं नाही तुझ्यासाठी सांग बर. आज तुझा वाढदिवस आहे. सकाळपासून डोळे असे आतुर झालेत तुला बघायला, दडून बसली खोलीत. काही काळजी नाही तुला आमची. काय केलं नाही तुझ्यासाठी आजपर्यंत सांग बर. मामांची, तुम्ही कुठेच कमी पडला नाही आहात मामांची. उलट तुमचं प्रेम, तुमची माया समजून घ्यायला लावण्या कमी पडली. पण मुलं जिथे कमी पडतात ना, तिथे आई वडीलच सावरून घेतात ना त्यांना. कधी सावरून घेतलं नाही. ही डुसकी लहानपणापासून वांड आहे. अक्षरशः मिरा वाटल्यात तिनं आमच्या डोक्यावर. कधी सावरून घेतलं नाही. तिच्या नावाची आंघोळ केली ती आम्ही, तरी बापाच्या मनानं तिला आत घेतलं, घरात घेतलं. कधी सावरून घेतलं नाही. पळून जाऊन लगीन केलं, कर केला, सावरलं ना. हे असलं भामट्यां बरोबर राहिली, त्याच्या बरोबर संसार केला, वाटर डोळ्या बरोबर स्वीकारलं. कधी सावरून घेतलं नाही. तेच करत आलो आयुष्य. पण ह्या डुचकीला कळत नाही, बापाचं मन कळत नाही तिला. तिला असं वाटतं आम्ही तिचे दुश्मन आहोत. आमच्यावर विश्वासच नाही तिचा. तसं नाहीये मामांची. झालेल्या प्रकारानं तिने स्वतःवरचाच विश्वास गमावला. पण तिला तुमच्या विश्वासाची, तुमच्या धीराची खरंच खूप गरज आहे. चला माझ्यासोबत, आज आपल्या लावण्याचा वाढदिवस आहे ना, आपण सगळे मिळून साजरा करूया. तिच्या आयुष्यातल्या ह्या वाईट आठवणी पुसून टाकायचा प्रयत्न करूया. पण ती खोलीच्या बाहेर आली तर पाहिजे. आली का लावण्या? प्लीज दादा, का माझ्या नादी लागताय? का मला समजवण्याचा प्रयत्न करताय? सगळे मला एकटीला का सोडत नाही? अगं, कारण आम्ही तुझं भाऊ आहोत. तुझी गत बघवत नाही का मस्ती? हवं तर असं म्हण की आमस्ती आमची जुनी डुचकी परत हवी आहे. वाण डामरट संध्याची खोड काढणारी, मस्ती करणारी. का असं वागून मी तुला खूप त्रास दिलाय ना? सोड की आता, या दुःखाच्या गुहेत बाहेर पड. आम्ही तुझं आहोत, तुझ्यासाठी रगात आटवलंय, तुझा प्रत्येक वांड पण सहन केलाय, तेवढंच तुझ्यावरती प्रेम भी केलंय. हे घर अपुर आहे, तुझ्या बगैर हे घर अपुर आहे, हे घराणं अपुर आहे. हे घर, ती माणसं,
तुझी परत याची वाट बघतायत का? आकाशी डोळ्यात जीव आणून वाट बघतायत तुझी. परत ये टुचकी, परत ये. अका कसला विचार करते? लावण्या कसला विचार करतेस? बाहेर पड यात, बाहेर पड लावण्या, बाहेर पड. बाहेर पडू मी आत. खूप मनापासून प्रेम केलं मी जयवंत, मी नाही विसरू शकते त्याला. लावण्या तुझं प्रेम खरं असेल, पण त्या भामट्याचं प्रेम खोटं होतं हे आता तुला नव्यानं सांगायची गरज आहे का? अगं लावण्या दुःख मनात असतं या, ते कधी जात नाही मनात. त्याला लाता बुक्क्या मारून बाहेर काढावं लागतं या. आणि ते कसं काढायचं ना हे आम्ही तुला सांगतो. ठीक आहे, फाडून टाक हे संत, फाडून टाक. लावण्या कसला विचार करते असे फाडून टाक संत. लावण्या ही निस्तिक पत्र नाहीयेत, तुला फसवलेल्या आठवणी आहेत. त्या भामट्यानं मारलेल्या एकाहून एक मोठमोठ्या थापा आहेत या. फाडून टाक लावण्या हे संत, फाडून टाक. दुःखाला सांग, ठणकावून सांग की निघून जा माझ्या आयुष्यात. लावण्या समद दुःख पुसून टाक, हे घे फाडून टाक हे समद. वा 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 सम्राटराव, लईच भारी केक आणला. मग म्हणजे काय हो, आपल्या लावण्याला चॉकलेट लई आवडतात ना, म्हणून चॉकलेटचाच केक आणलाय. संग्रामराव, लावण्या कुठं आहे? अहो बोला की काय झालं संग्रामराव? आयुष्यमान भव, चला औक्षणाची तयारी करूया. चला चला लवकर. Thank you.
आता घर कस एकदम भरल्यागत वाटतंय का नाही? बाय बाय. आपली डुचकी मी भरली. फक्त आता डोसक्याचा भुसा बाहेर काढला आणि अक्कल टाकली की मिळवलं, है का नाही? बाय. आपा मला खरंच माफ करा. मी तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास दिला. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. असू दे असू दे. तुझ चुकलं, तुला वाईट वाटलं तोपर्यंत ठीक आहे. पण चुकलं म्हणजे शिक्षा मिळणार. आता शिक्षा. विखे पाटलांकडे चूक केली त्याची शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि हो सर्जरावांचा सबूत भी आहे. आणि सर्जरावांचा सबूत म्हणजे एक घाव आणि 100 तुकड. आणि हिची शिक्षा एकच, हिने परत वांडपणा करायचा, हसत खळत राहायचं पहिल्यासारखं, योग्य कपायचा आणि वाढदिवस साजरा करायचा, है का नाही? अगं रडती काय पुरी? दुःख येतच राहतं माणसाच्या मागं. दुःख लागलेलंच. भूकंप होत्यात, भरपूर पाऊस पडतो, दुष्काळ पडतो, रखरखाट होतो आजूबाजूला, म्हणून काही शेत पिकायची राहतात नाही. आणि मुसमुसू काय रडती ग? तू काही शेळीस होय? अगं वाघिणेस वाघीण. विखे पाटील आहेस तू. तू कस वाघासारखी डरकाडी फोडली पाहिजे? तवा झालं गेलं इसरायचं, पंचगंगेत फेकायचं आणि पुढच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हायचं. अगदी बरोबर आहे. आता औक्षण करून घ्या आणि पटकन केक कापा. चला चला चला. शाबास. एक नंबर. ते हॅपी बर्थडे काय? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लावण्या, लावण्या बर्थडे टू यू यू. अरे संग्रामराव तुम्ही होय? या या की या.
बस की नहीं ठीक है अरे काय झालं हिशोबात परत घोळ झालाय तुम्ही तिजोरीतनं 2 लाख रुपये का काढलं